अभी देखो ओरिजिनल पार्टी को है शिवसेना लेजिस्लेटिव पार्टी 40, मेरे ख्याल से आज 40 हो गए हमारे पास, 40, अभी आगे और बढ़ते जाएंगे वो बाद में, लेकिन अभी तो हम लोग बराबर मेजोरिटी में है। तो व्हिप जो है वो भरत गोगावले है और गट नेता है मैं हूँ, तो इसलिए अभी जिन्होंने जो किया है मतलब व्हिप का उल्लंघन, उसके ऊपर तो नियम के अनुसार कार्रवाई तो होगी ना। प्रत्येक पक्षाचा व्हिप लागू होणार आहे, आमचा व्हिप हा महत्त्वाचा ठरणार, आमचाच व्हिप हा अधिकृत व्हिप आहे, तोच व्हिप या ठिकाणी लागू होईल असा माझा समज आहे। मंडळी हे सगळं ऐकून तुम्ही भंजाळून गेला असाल, जो तो आहे तो आहे आणि व्हिप आमचाच व्हिप आमचाच, पण हा व्हिप नेमका असतो तरी काय हे आता आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात सत्ता संघर्षाला सुरुवात झाली, शिंदेंनी बंड केलं आणि ठाकरेंनाच आव्हान दिलं आणि इथून सुरू झाली पहिली कायदेशीर लढाई, ती म्हणजे व्हिप। शिंदेंच्या बंडाआधी सुनील प्रभू हे शिवसेनेचे प्रतोद होते। प्रतोद म्हणजे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व आमदारांना यांचे आदेश लागू राहणार। शिंदेंनी बंड केलं, गुवाहाटीत गेले आणि भरत गोगावले यांना प्रतोद केलं। आता नेमके प्रतोद कोण यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात कायदेशीर लढाई सुरूच आहे तो मुद्दाच वेगळा, पण आता या प्रतोदचा व्हिप सर्व आमदारांना मान्य करायचा असतो। तो व्हिप काय त्यावर एक नजर टाकूयात। जेव्हा फ्लोअर टेस्ट असते तेव्हा पक्ष आपल्या आमदारांना व्हिप जारी करत असतो। प्रत्यक्षात आमदारांना क्रॉस वोटिंग करू नये म्हणून व्हिप जारी केला जातो। व्हिप हा कोणत्याही राजकीय पक्षाचा अधिकारी असतो, ज्याचे काम विधिमंडळात पक्षाची शिस्त सुनिश्चित करणे असते, त्याला व्हिप असे म्हणतात। आता व्हिप समजून घेऊया, पण व्हिपचे तीन प्रकार आहेत, एक लाईन व्हिप, दोन ओळींचा व्हिप आणि तीन ओळींचा व्हिप। एक ओळीचा व्हिपमध्ये पक्षाचे सदस्य स्वतःचा निर्णय घेऊ शकतात, दोन ओळीचा व्हिप मतदानावेळी सभासदांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या आणि मतदानाच्या विशेष सूचना असतात, तीन ओळीच्या व्हिपमध्ये सभासदांना कुणाला मतदान करायचे हे सांगितले जाते, तसं न केल्यास त्याचं निलंबन करण्याचे अधिकार पक्षाला असतात। या व्हिपमुळेच ठाकरे गटाचे आमदार आणि शिंदे गटाच्या आमदारामध्ये सध्या कायदेशीर युद्ध सुरू आहे। आता यात कोर्ट काय निर्णय देत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।